प्रणिपात मित्रांनो, कसे आहात? कसं चाललं आहे तुमचं लॉकडाऊन? आता बरेच लोकांची कंप्लेंट आहे, स्पेशली पोस्ट कोविडनंतर बरेच लोकांना विकनेसचे त्रास झालेत, एकदम थकल्यासारखं होतं. आणि बरेच असे लोक आहेत की जे वर्कआउट करतायत, एक्सरसाइज करतायत, पण सकाळी उठल्यावर त्यांना फ्रेश वाटत नाही आहे. तर काय करता येईल? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये मी योगिक रिलॅक्सेशन सांगणार की कसं तुम्ही करू शकता आणि तुमची बॉडी कशी रिपेअर होईल. ओके, पण त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवर गेलं नसेल तर इंस्टाग्राम पेज लाईक करा, समीर योगा कलरी. आज तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा, बाजूची जी घंटा आहे ती वाजवा, जेणेकरून तुम्ही फ्युचर व्हिडिओ मिस करणार नाही. तर मित्रांनो, आज जे इथं आलो आहे, तुम्हाला पण आश्चर्य वाटत असेल, एकदम सिटीमधनं असे डोंगर वगैरे कुठं आलो आहे आपण नक्की? तर हे तुम्हाला मी दाखवेल की आता एक काही महिन्यानंतर आम्ही इथं राहायला येणार आहे. हे गाव आहे, ओके, सिटीपासून एकदम जवळ आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवेल की आमच्या घराची प्रोग्रेस कशी चालली, आता घराचं काम चाललं आहे ते मी दाखवणार आहे. ही बघा, ही विहीर आहे, दिसते विहीर, ही विहीर आहे, 50 फुटी विहीर आहे. ओके, तर सर्वात पहिल्यांदा पाण्याचं दर्शन घेतलं पाहिजे आपण. पाणी, तिथलं जॉग्राफिकल पाण्याला फार महत्त्व आहे. बघा, तुम्ही कुठेही ट्रॅव्हल करता तर पहिल्यांदा तुम्हाला आंघोळ केली पाहिजे. कुठे ट्रॅव्हल केली तर पहिल्यांदा आंघोळ केली पाहिजे. का? कारण आपली बॉडी 70% वॉटर आहे. ओके, 1/3 म्हणतो ना आपण, 70% वॉटर आहे. बरेच लोक म्हणतात नाही लिक्विड सॉलिड आहे, नाही लिक्विड आहे आपली बॉडी 1/3. त्यामुळे सर्वात पहिलं जर तुमच्या इथं विहीर असेल, नदी असेल, समुद्र असेल किंवा काहीच नसेल तरी बाथरूममध्ये जाऊन तुम्ही आंघोळ करू शकता पाण्याने. तर आंघोळ करणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामुळे बॉडीमधलं जे फ्लुईड आहे, लिक्विड आहे, ते तिथल्या जिओग्राफिकल कंडिशनशी मॅच होतं. इन ट्यून म्हणतं ना, अट्यून, म्हणजे बॉडीसुद्धा बॅलन्स राहते. सेम योगाचं पण तसंच आहे की जेव्हा ही आसन क्रिया करतो, ह्या ब्रह्मांडामध्ये आपल्याला आसन क्रियाज, मुद्राज, मेडिटेशन दिलेलं आहे, पण जेव्हा आपण आसन क्रियाज करतो तेव्हा आपण समत्वल येतो, एक बॅलन्स राहते. त्यामुळे आंघोळ करणं जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ही जागा आहे, इथं सगळी प्लॉटिंग केलेले आहेत, 3 गुंठे 4 गुंठे, आणि समोर जे आहे ते शेत आहे, 3 एकरचं शेत आहे. ओके, आणि इकडं पण प्लॉटिंग आहे. बघा, आता काम चाललं आहे. ॲक्च्युली हे जे काम आहे ते पाण्यामुळे थांबले. बघा, इथं पाणी साठले, पाऊस खूप असतो इकडे. आणि हे जे चाललं आहे आत्ता, कारण इकडे मुरूम टाकल्यामुळे हे काम चालू आहे, लोकं काम करत आहे. तर ही एक साईट आहे, आणि तुम्हाला आता मागे दाखवतो. इकडे नॅचरल पाणी आहे, कॅनल आहे, हे गावात ओढा म्हणतो ना आपण, तो आहे. बघा, हा ओढा आहे, पाणी येतं आहे. मित्रांनो, या भागात पाऊस खूप पडतो. हा प्लॉट जो बघताय तुम्ही, बघा पाणी किती आलं तिथे. तर पावसाळ्यात हे काम आता, ॲक्च्युली काम स्टार्ट केलं आहे, पण थोडंच काम झालं आहे, पण आता पावसामुळे हे काम स्टॉप होईल. कारण तुम्ही बघता मागे रस्ता पूर्ण चिखलाने भरला आहे. इथं आधी शेत होतं, तिथेच आम्ही प्लॉटिंग करून घरं बांधतो आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर विश्रांती हवी असेल, आपल्याला रिलॅक्सेशन हवं असेल, तर या निसर्गाने ना आपल्याला एक छान अशी अमूल्य अशी भेट दिली आहे, ती म्हणजे झोप. आपल्याला झोप छान घेता आली पाहिजे. काय होतं की झोप आपण जर झोपलं नाही तर आपलं शरीरातलं मेटाबॉलिझम पूर्ण डिस्टर्ब होतं, आणि तुम्ही रेग्युलरपेक्षा जास्त थकता. मग म्हणजे आपण असंही थकतो आहे आपण, कारण श्वास घेत नाही, पण जर मेटाबॉलिझम डिस्टर्ब झालं, झोप नीट नाही गेली, तर आपण अजून थकतो. म्हणून झोप चांगली झाली पाहिजे. बघा, तुम्ही जेव्हा थकता किंवा स्ट्रेसमध्ये जाता तेव्हा निसर्ग अशी उपाययोजना करतो की तुम्हाला ॲटोमॅटिक झोप लागते, आणि या झोपेमुळेच तुमची बॉडी रिपेअर होते. बॉडी रिपेअरचं काम हे फक्त झोपेमध्ये होतं. आपल्या शरीरामध्ये रोज टिश्यू आहेत, सेल्स आहेत, ते ब्रेक होत असतात. म्हणजे त्यांना म्हणतो ना, ब्रेक होणं, परत निर्माण होणं. तर नवीन टिश्यूज रिप्लेसमेंट करण्यासाठी त्याला झोप आवश्यक आहे, त्याला ॲनोबॉलिक म्हणतात. ते फक्त झोपेमध्येच होतं. म्हणून लोकांना काय लोकांना त्रास कुठे होतो की त्यांना ते झोपतात पण टेन्शनमध्ये झोपतात, आणि मग त्यांना सकाळी फ्रेश वाटत नाही. त्याचं कारणच हे की डीप स्लीप पाहिजे. मग त्यासाठी योगामध्ये टेक्निक्स आहेत, ते आज आपण बघू. व्हिडिओ स्किप करू नका. मित्र, खरंच दुर्दैव आहे, काही लोक पुरेशी झोप घेत नाही, आणि झोप न घेतल्यामुळे जे ॲनाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहे शरीरामध्ये, म्हणजे सेल्स रिपेअरचं काम आहे, ब्रेक झालेलं सेल्स रिपेअरचं काम आहे, ते होत नाही. आणि झोपेचे जेवढे बेनिफिट्स मिळाले पाहिजे तेवढे त्यांना मिळत नाही.
हेच टेस्ट करायचं असेल तर आत्ता मॉडर्न मेडिसिनमध्ये एक आहे आय मुवमेंट टेस्ट म्हणतात त्याला. म्हणजे त्याच्यामध्ये जे लोकांना स्वप्न पडतं किंवा झोप होत नाही, फ्रेश वाटत नाही सकाळी, तर ती टेस्ट केली जाते आणि असं ऑब्झर्व केलं जातं की त्या माणसाचं काय होतं, त्याला झोप फ्रेश का नाही वाटत. तर त्याच्यात त्यांना आढळून येतं की बाबा तो माणूस दिवसभर टेन्शनमध्ये असतो आणि तसं स्ट्रेसमध्ये झोपतो, त्यामुळे त्यांचे मसल्स आहेत ते टेन्शनमध्ये असतात, त्यामुळे त्याला सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही बिकॉज ऑफ टेन्शन स्ट्रेस, पुरेशी झोप न झाल्यामुळे. मित्रांनो, जेव्हा आपण गाढ झोपतो ना तेव्हा शरीरातलं हायपोमेटाबॉलिझम हे डाऊन होतं, ओके, ऑक्सिजन कन्झम्पशन डाऊन होतं. का डाऊन होतं? कारण बघा, आता आपण काहीच ॲक्टिव्हिटी केली नाही, जे आपण आता बसलो आहे, ऑक्सिजन लेवल कमी लागतं, कमी आहे तर डाऊन आहे. तर झोपेमध्ये जर आपण योगिक काही प्रक्रिया, काही आसनं वगैरे केली तर अजून डाऊन होतं, कन्झम्पशन डाऊन होतं. पण जे लोक टेन्समध्ये आहेत, टेन्समध्ये झोपतात, तर त्यांचं ऑक्सिजन लेवल डाऊन होत नाही, कारण शरीरामध्ये आतमध्ये प्रोसेस चालू आहे. कसं आहे, तुम्हाला जर रिलॅक्स व्हायचं असेल तर बाकीचे सिस्टीम शांत झाले पाहिजे. तुम्ही एकदम टेन्शनमध्ये, टेन्शनमध्ये म्हणजे काय चाललं आहे, आतमधल्या सगळ्या टिश्यू सेल्स, मसल्स, डोकं दुखतं आहे, विचार आहेत, ऑब्व्हियसली सिस्टीमवर प्रेशर पडणार. आणि सिस्टीमवर प्रेशर पडल्यामुळे तुम्ही रिलॅक्स कसे होणार, कारण तुमचे बाकीचे आतमधले सगळ्या सिस्टीम चालू आहेत आणि त्यांना तुम्ही ताण देत आहे. म्हणजेच काय, तुम्ही जेव्हा डीप स्लीप म्हणजे एकदम गाढ झोपता तरच त्या प्रोसेस म्हणजे तरच बाकीची सिस्टीम शांत होती आणि तुम्ही खऱ्या अर्थाने रिलॅक्स व्हाल. म्हणजे योगामध्ये अशा काही क्रियाज आहेत, काही असे मेडिटेशनचे मेडिटेशन्स आहेत की ज्याने तुम्ही एकदम पूर्ण रिलॅक्स होऊ शकता. तर मित्रांनो, आज बघू आपण योगिक रिलॅक्सेशन, जे की आपल्या झोपेसाठी एक वरदान आहे. तर त्याला म्हणतात प्राणज्ञान क्रिया. योगामध्ये बरीच आसन आहेत, मेडिटेशन आहेत, क्रियाज आहेत. तर आज आपण बघू प्राणज्ञान क्रिया, जे की झोपेसाठी आणि विश्रांतीसाठी फार महत्त्वाचे आहे. पण ते करण्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करा. पहिली गोष्ट म्हणजे करताना शवासनमध्ये जायचं. शवासन म्हणजे डेड पोज. शव म्हणजे काय? डेड बॉडी. तर शवासनमध्ये कसं झोपायचं, तर डोकं नॉर्थला आणि पाय साऊथला, आणि पायाचे टाचा आहेत त्या अशा लागल्या पाहिजे, पायाची बोटं अशी साईडला झाली पाहिजेत. तर ह्या पोझिशनमध्ये तुम्हाला झोपायचं. पण झोपताना ती जी प्लेस आहे, तुम्ही जिथे झोपणार आहात, जिथे तुम्ही झोपणार आहात, तर ती व्यवस्थित साफ पाहिजे. तिथे कुठली धूळ नको आहे, एकदम स्वच्छ प्लेस पाहिजे. आणि असं पण बघा की थंडावा नको आहे तिथे, म्हणजे ओली जागा असते ना किंवा खूपच चिल्ड आहे असं प्लेस नको. कारण जेव्हा तुम्ही शवासन करता तेव्हा तुमचं ब्लड प्रेशर डाऊन होतं, ओके, हात पाय थंड पडतात. तर अशी प्लेस बघा की तुम्हाला वॉर्म आउट म्हणजे थोडं एक उबदारपणाला वाटेल. आणि त्याच्याबरोबर तुम्ही चादर पण घ्या, म्हणजे एक पातळ ब्लँकेट किंवा शीट असते ना ती अंगावर घ्या, जेणेकरून तुम्ही बॉडी तुमची वॉर्म राहील, ओके, उष्णता त्या बॉडीमध्ये टिकून राहील. बरेच इन्सेक्ट असतात किंवा डास असतात, ते तुम्हाला डिस्टर्ब करू शकतात. ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशनला जास्त महत्त्व आहे, कॉन्सन्ट्रेशन अँड फोकस, अवेअरनेस. त्यामुळे हे इन्सेक्ट डास तुम्हाला डिस्टर्ब करतील तर तुम्ही जर अशा गोष्टी असतील तर तुम्ही डोक्यावरनंसुद्धा तुमचा चेहरा कवर करू शकता, रिलॅक्स करू शकता. तर मी काय सांगितलं की पाय साऊथला आणि डोकं नॉर्थला एकदम रिलॅक्स करायचं. आणि आता तिथली जी प्लेस आहे ती एकदम शांत पाहिजे, आवाज नको, नॉईज नको, शेजारच्यांचा पण आवाज नको. अशा ठिकाणी जाऊ की तिथे एकदम शांतता आहे. आणि तुम्ही साऊंड कुठला लावू शकता तर एक सॉफ्ट म्युझिक लावू शकता त्याच्याबरोबर, की जेणेकरून तुम्हाला एकदम फील रिलॅक्स होईल. सॉफ्ट म्युझिक हा बारीक आवाजात तुम्ही लावू शकता. आणि फ्रेग्रन्स, फुलं किंवा अगरबत्ती, सुगंधित अगरबत्ती अशी लावून ठेवा. ॲटमॉस्फिअर क्रिएट करणं जास्त महत्त्वाचं आहे सुरुवातीला. तुम्ही रिलॅक्स व्हायचं, तुम्हाला टेन्स नको आहे. हे आपण का करतो की आपल्याला झोप चांगली लावी, आपली बॉडी रिलॅक्स व्हावी, टेन्शन रिलीज हवं, म्हणून आपण हे करतो. त्यामुळे ॲटमॉस्फिअर क्रिएट करणं जास्त महत्त्वाचं आहे. आता हे झालं तर सर्वात महत्त्वाचं नेक्स्ट स्टेप इज ॲक्शन. तुम्ही झोपलाय, ओके, आता ब्रीदिंगला जास्त महत्त्व आहे. ब्रीद इन अँड आउट. तर सुरुवातीला सावित्री प्राणायाम करायचा. सावित्री प्राणायाम म्हणजे काय? ब्रीद इन 6 times, होल्ड 3 times, ब्रीद आउट 6 times, होल्ड 3 times. म्हणजे ब्रीद इन, होल्ड, ब्रीद आउट, होल्ड. तर असं तुम्हाला 9 times करायचं आहे. कम्प्लिटली अवेअरनेस पाहिजे ब्रिदिंगवर. तर अवेअरनेस कसा येईल?
तर ऑब्झर्व करा की प्राणशक्ती, हवा, तुम्ही जेव्हा श्वास घेता तर पहिला इफेक्ट कुठे येईल, तुमच्या टिप ऑफ द नोज, म्हणजे इथं जाणवेल तुम्ही श्वास घेताय. ओके, तर पहिले हवा इथं जाणवेल, ऑक्सिजन, प्राणवायू, अँड देन तो तुमच्या नाकाच्या वरतून असा इथं गळ्यामध्ये जाईल आणि गळ्यामधनं लंग्समध्ये जाईल. हे ऑब्झर्व करा की कशी स्टेप बाय स्टेप श्वास घेतो तो कसा आत चाललाय लंग्सच्या मागे, आणि परत श्वास सोडताना लंग्सपासून येतोय, थ्रोटमध्ये जातो आहे, आणि नंतर नेझल पॅसेजमधनं बाहेर जातो आहे. इथं फोकस करा, हे फोकस करणं फार महत्त्वाचं आहे, श्वासावर लक्ष द्या. एक वेळ अशी येईल की तुम्ही म्हणजे तुम्ही एक ब्रीथ झालं पाहिजे, तुम्ही एक श्वास बनला पाहिजे, तुम्ही बॉडी विसरून जा. ओके, बॉडी विसरून जा, तुम्ही श्वास बनला पाहिजे कम्प्लिटली, तुम्हीच एक ब्रीथ आहात. असं जेव्हा तुमचा फोकस येईल तेव्हा यू बॉडी गेटिंग रिलॅक्स. कसं आहे माहिती का, मी मागच्या ह्याच्यामध्ये पण सांगितलं की जेव्हा तुमचे जे इमोशन्स आहेत, जे थॉट्स आहेत, त्याचं डायरेक्ट कनेक्शन कुठे आहे, तर तुमच्या श्वासाशी आहे. त्यामुळे तुम्ही श्वासावर लक्ष द्या आणि हळूहळू हळूहळू मग बॉडी शांत होईल, सिस्टीम शांत होईल. सिस्टीम शांत झाल्याशिवाय तुम्ही रिलॅक्स होऊ शकत नाही. ओके, तर ही प्रक्रिया आहे, त्याला म्हणतात प्राण ज्ञान क्रिया. शवासनमध्ये राहून तुम्हाला करायची, एकदम सिम्पल टेक्निक आहे, पण कॉन्सन्ट्रेशनने करा, व्हेरी इफेक्टिव्ह. हे ब्लेसिंग आहे आपल्या झोपेसाठी, तर ज्यांना झोपेचा त्रास होतो त्यांनी ह्या गोष्टी करा. ओके, एकदम शांत आहे, 15 ते 20 मिनटं तुम्ही करू शकता. तुम्हाला तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ पण करू शकता. तर हे कधी करायचं, रात्री झोपताना तर करूच शकता, पण सकाळी तुम्ही एक्सरसाइज केला, वर्कआउट केला, किंवा तुम्हाला थोडा वेळ असेल तर त्याच्यानंतर तुम्ही करा, एकदम रिलॅक्स करा. तर तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल, कारण सिस्टीम पूर्ण रिलॅक्स होईल. आणि याच्यामध्ये वन थिंग, ऑक्सिजन कन्झम्पशन पण कमी लागतं याच्यामध्ये. ओके, त्यामुळे तुम्ही ऑक्सिजन सेव करता. बघा, ऑक्सिजन वेगळा आणि प्राण वेगळा आहे, प्राणशक्ती ही वेगळी आहे. तुम्ही जर ह्या क्रिया केल्या तर प्राणशक्ती वाढेल, आणि प्राणशक्ती ही इम्पॉर्टंट फोर्स आहे हवेमधला. तर ते ही त्यालाच तर म्हणतात की प्राण ज्ञान क्रिया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा, आणि याची गरज ज्याला आहे त्याला एका मित्राला तुम्ही शेअर करा. तर आजच्या भागामध्ये एवढंच, पुन्हा भेटू एका नवीन विषयावर, तोपर्यंत धन्यवाद.